आमदार आशुतोष काळे यांनी घेतला पालिकेच्या विकास कामाबाबत आढावा। कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी शुक्रवार दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी कोपरगाव नगरपालिकेत जाऊन शासन अनुदानित विकास कामाबाबत आढावा बैठक घेतली असून कोपरगाव शहरातील नगरपालिका प्रशासकीय इमारत कामकाज, 8 रस्त्यांची कामे व 2 भोयरी गटारीचे ठेकेदार यांच्याकडून संबंधित कामकाजाची सद्यस्थितीची माहिती घेऊन सदर कामे चांगल्या दर्जाची व लवकरात लवकर करावी अशा सूचना दिल्या। प्रारंभी आमदार आशुतोष काळे यांची श्री साईबाबा संस्थांच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुख्याधिकारी शांताराम गोसावी व नगराध्यक्ष विजय वाढणे यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। सदर बैठकीस नगराध्यक्ष विजय वाढणे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगोले, शिवसेना शहरप्रमुख कलविंदर दडियाल, पालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी दीपक बडगुजर, नितेश मिरीकर, राजेश गाडे तसेच संबंधित कामाचे ठेकेदार आदी उपस्थित होते। यावेळी या बैठकीत कोपरगाव शहरातील प्रमुख रस्ते, पालिकेच्या नूतन इमारतीचे काम असेल असे विविध शहर विकासाच्या कामांबाबत संबंधित ठेकेदार यांच्याकडून सदरील कामाबाबत आमदार आशुतोष काळे यांनी माहिती जाणून घेत ही सर्व कामे उत्कृष्ट दर्जाची व लवकरात लवकर पूर्ण करावीत अशा सूचना पालिकेच्या अधिकाऱ्यांसह संबंधित ठेकेदारांना केल्या आहेत। शासनाने दिलेले अनुदान आणि या अनुदानामधून करण्यात येणारे काम, या कामांचं सद्यस्थिती काय आहे आणि ते काम लवकरात लवकर कसे चालू होतील यासाठी एक आढावा बैठक नगराध्यक्ष साहेब, सीओ साहेब आणि सर्व आमचे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे शहर प्रमुख आणि बाकीचे सर्व अधिकारी यांच्या समवेत घेतली। याच्यामध्ये जे कामांचं प्रशासकीय मान्यता झालेली नाही त्या कामांना लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी फॉलोअप करणे, त्यांची प्रशासकीय मान्यता झालेली त्यांचं लवकरात लवकर टेंडर काढून घेणे, ज्यांचं टेंडर झालेलं आहे ते ओपन करून त्याची वर्क ऑर्डर लवकरात लवकर करून देणे, ज्यांची वर्क ऑर्डर झालेली आहे असे कामं तातडीने कसे चालू होतील याचा फॉलोअप सर्व ठेकेदारांकडनं घेतलेला आहे। या सर्व ठेकेदारांनी ज्यांच्याकडे वर्क ऑर्डर प्राप्त झालेली या सर्वांनी येत्या 2-4 दिवसांमध्ये हे कामं चालू करण्याचं कबूल केलेलं आहे आणि बाकीचे देखील कामं लवकर कसे मार्गी लागतील यासाठी सीओ साहेब असतील, नगराध्यक्ष साहेब असतील, त्यांची सर्व यंत्रणा असेल ते फॉलोअप घेणारे आणि कुठे जर माझी मदत लागली तर मी देखील त्यांना त्या ठिकाणी प्रशासनाशी बोलायला मदत करेल, ते कामं मार्गी लावण्यासाठी मदत करेल असं त्यांना मी विनंती केलेली, सूचना केलेली। हे कामं लवकरात लवकर मार्गी लागून शहरामध्ये सर्व मुख्य रस्ते येत्या 2-4 दिवसांमध्ये याचे कामं चालू होतील आणि साधारण 2 महिन्यामध्ये सगळी कामं पूर्ण करण्यासाठी सर्व ठेकेदारांना सूचना केलेल्या आहे। एवढं या ठिकाणी बैठकीमध्ये ठरलेलं आहे। धन्यवाद। यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव।